हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। नाशिक साउंड व्यवसाय करणाऱ्यांवरती सध्या उपासमारीची वेळ आली आहे। जुने नाशिक भागात राहत असलेल्या साउंड व्यावसायिकांवरती सध्या उपासमारीची वेळ आल्याने लॉकडाऊनच्या काळापासून त्यांचा व्यवसाय ठप्प झालाय। साउंड व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे साउंड व्यावसायिक करताय, याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही उदरनिर्वाहाचं साधन नाही। घराचं भाडं, गाळ्याचं भाडं, मुलांचं शिक्षण अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। तसेच लोन असलेल्या EMI कंपन्या यांचं हप्ते भरणं देखील आता त्यांना कठीण झालंय। तरी प्रशासनाने व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे व साउंड व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आज नाशिकमध्ये करण्यात आली। यावेळी शब्बीर शेख, राजा शेख, कैलास रतन काळे आदी मान्यवर उपस्थित होते। कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच व्यवसाय ठप्प असल्याने साउंड व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ आली आहे। व या कोरोनाच्या महामारीमुळं गेले 6-7 महिन्यापासून आमच्या साउंड व्यावसायिकांना कुठल्याच प्रकारचं उत्पन्न नसून परिवाराला सांभाळणं किंवा परिवाराचं देखभाल करणं, परिवाराच्या मुलांचं शिक्षण व घरातल्या अडीअडचणी यांना आम्ही सामोरं जात आहे व कुठल्याच प्रकारचं आम्हाला उत्पन्न नसल्यामुळं परिवारात कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळं कृपया सरकारने आमच्या साउंड व्यावसायिकांकडे पूर्णपणे लक्ष देऊन आमच्या जास्त झालेला आहे। शासनाच्या माध्यमातून इतर व्यवसायांना अटी शर्तीप्रमाणे ज्या काही त्यांना परवानगी किंवा परमिशन देण्यात आलेली आहे, तर आमची एकच कळकळीची सरकारला विनंती आहे की सरकारने जर आम्हालाही परवानगी दिली तर आम्ही नियमाच्या अनुषंगाने आम्ही आमचा व्यवसाय त्या ठिकाणी करून उदरनिर्वाहाचं साधन आम्हाला उपलब्ध होईल आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला आमच्या कुटुंबियाचे किंवा इतर ज्या काही खर्चाच्या बाबी आहे त्या सगळ्या आम्हाला पूर्णपणे पार पाडता येतील। त्यासाठी आम्हाला एक कळकळीची विनंती स्थानिक प्रशासन, माननीय मुख्यमंत्री, माननीय जिल्हाधिकारी साहेब, त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री साहेब यांनी आमची दखल घ्यावी आणि आमचा व्यवसाय पुन्हा सुरळीतपणे सुरू होऊन आम्हाला 2 पैसे कमवण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळेल ही एक न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।